पुन्हा माझी आणि पूर्वाची जोडी एकत्र बघायला मिळणार हा सिनेमा आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला घाबरवणारा सिनेमा आहे. भयभीत हा माझा या वर्षातला पहिला सिनेमा आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मराठीत खूप दिवसांनी येणारा हा हॉरर सिनेमासुद्धा आहे आणि माझा पहिला हॉरर सिनेमा आहे, ह्या वर्षातला पहिला सिनेमा आहे. एका वेगळ्या व्यक्तिरेखेतला हा सिनेमा आहे. पुन्हा माझी आणि पूर्वाची जोडी एकत्र बघायला मिळणारा हा सिनेमा आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला घाबरवणारा सिनेमा आहे. दीपक नायडू या सिनेमाचे डायरेक्टर आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने एक ऑथेंटिक भयपट जो ज्याची जागा रिकामी होती मराठी सिनेमात ती भरण्याची काम या सिनेमाने केली आहे. शेखर नावाचे व्यक्तिरेखा मी याच्यात करतो आहे की जो एक कलाकार आहे, चित्रकार आहे आणि त्याची एक फॅमिली आहे, बायको मुलगी, बायको पूर्वा गोखले, ती जाते म्हणून तिचं निधन होतं म्हणून मुलीला सांभाळायला तो तिला शहरातनं गावात घेऊन येतो आणि गावातल्या एका बंगल्यात आल्यानंतर त्या बंगल्यात अशा अनंत घटना घडतात की ज्या त्यांच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत, अघटित आहेत. आणि त्या घटनांचा मागोवा घेता घेता ज्या उत्तरं जी उत्तरं त्यांच्या समोर येतात ती फार भयंकर आहेत. ती काय उत्तरं आहेत, ती काय शोध त्यांना लागतो, कुठल्या गोष्टी त्यांच्या समोर येतात, हे सगळं सिनेमात बघण्यासाठी तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत थांबायला लागेल. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा बघताना किंवा करताना जी भीती आम्हाला वाटली, मी बघताना स्वतः घाबरलो होतो, तर तोच एक्सपिरियन्स अनुभव तुम्हालासुद्धा हा सिनेमा थिएटरमध्ये बघताना येईल. हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्याचा आहे, कारण तो जो सगळा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट जो तुम्हाला थिएटरमध्ये येईल, त्या मोठ्या स्क्रीनवरती चित्र बघताना, मोठ्या साऊंडमधनं तो साऊंड आपल्या कानावर येताना, तो जो अनुभव तुम्हाला येईल, थिएटरिकल एक्सपिरियन्स, तो तुम्हाला पायरेटेड कॉपीने मिळणार नाही. त्यामुळे ते अवॉइड करा, थिएटरमध्ये जा आणि आपल्या मित्रमंडळींना घेऊन जा आणि हा सिनेमा बघा. अंगावरती तुमचा रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. मला एकतर हॉरर फिल्म करायची होती, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, डिरेक्टरचं कन्व्हिक्शन. तो ज्या पद्धतीने गोष्ट नॅरेट करतो त्याच्यावरनं त्याला कळतं की त्याला गोष्ट किती कळली आहे आणि त्याला किती प्रामाणिकपणे मांडायची आहे. आणि दीपक सरांकडनं ऐकताना मला ते जाणवत होतं. सो नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. एक वेगळा जॉनर करायला मिळणं, एक वेगळी व्यक्तिरेखा करायला मिळणं आणि एका चांगल्या डिरेक्टरकडे करायला मिळणं, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या.